त्यांचा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा हे पहा पैलवान वॉर्म अप करून आलेले आहेत अर्धा तास वॉर्म अप केलेला आहे व्यासपीठावर सूचना आहे कुस्ती लावून घ्या आणि कुस्तीला प्रारंभ झाला आक्रमकता धारण केली तुषार न एकशे पंचवीस किलो विरुद्ध शहात्तर किलो हो गामा गुंगा किंवा माउल्या दाखवणे आणि मोहिते आणि अरुणांना भागवत यांना सगळ्यांना विनंती आहे की आपला सन्मान ग्रामस्थाच्या वतीनं होत माऊलीयांना आपलं खूप मोठं श्रेय आपण ही स्पर्धा आम्हाला दिली आपलं पाटस ग्रामस्थाच्या वतीनं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी आपल्याला विनंती आहे तीन वेळा महाराष्ट्र केसरी मध्ये पदक विजेता येतो लाल काश्युमोला निखिल कदम राहुगावचा त्याच्यासाठी जरा टाळे वाजव जरा हात वरती करून आणि निळा परिधान केलेला महाकाय तब्येतीचा तुषार डुबे उपहिंद केसरी आणि सोळागदेचा मानकरी ऑल इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप हरियाणा गोंडा येथे स्पर्धेमध्ये दे पदकाचा मानकरी याच तालुक्यातील दोघांचं ता सुद्धा कौतुक आहे अंतिम फेरी पर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात तुषार डुबेला कांस्य पदक आहे हो हर्षवर्धन सदगीर आणि तुषार डुबे ही सेमी फायनलची कुस्ती झालेली होती बरोबर बरोबर कोथुड मुक्कामी मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या आयोजनामध्ये जी स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी त्याच्याबरोबर लढला हा तुषार डुबे सेमी फायनल मध्ये काय कुस्ती कब्जा घेतलाय तुषार न गुण झालेत सहा निखिल कदम शिवराम दादा तालीम हिंद केसरी अभिजीत कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय आणि तिकडे तुषार डुबे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवार आंबेगाव यांच्या तालमीमध्ये सराव करतो दोघही तालमीमध्ये सराव करणारे पोरा आणि या तालुक्याचा भूषण कोण जिंकेल कोण हरेल हे महत्वाचं राय वा भल्या, 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 भल्या महाराष्ट्रातल्या मातभर पैलवानांना पाणी पाचतोय हा तुषार डुबे आणि निखिल कदम राहू विरुद्ध राहू आणि मंगलदास अप्पांनी सांगितल्याप्रमाणे बुलट आणि स्प्लेंडर दोन्ही तिकडे चालले राहुला परंतु दादांनी सांगितलं हा नशिबाचा खेळ आहे आणि ही दोन पायाची भिंत आहे पैलवान शांतता आणि संयम महाराष्ट्रभर अनेक मैदानामध्ये मी कुस्ती निवेदक बोलतोय प्राध्यापक सागर चौधरी खोरगाव अनेक मैदानामध्ये निवेदन करत असताना या तुषार डुबेच्या कुस्ती मी पाहिल्या पैलवान हो चार चार राऊंड खेळून या ठिकाणी आलेले आहेत बरोबर सर मंथोणी सांडीमार्ग घ्यानंतर मंथन केल्यानंतर लोणी तुपाचा अर्क बाहेर येतो तसं अनेक स्पर्धा या स्पर्धेमध्ये अनेक फेऱ्या खेळल्यानंतर फायनलला येत असतं फायनलला यायचं एवढं सोपं नाही आणि पैलवान की सोपी नाही वतनदारी चालत नाही की रक्तामध्ये असावं लागतं दादा आपण उल्लेख केला दौंड तालुका या ठिकाणी प्रवासासाठी ट्रॅक साठी किंवा याच्यासाठी अध्यक्ष बनवलंय परंतु तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून तुमच्या तालुक्याला हिंद केसरी पद आलं तुमच्या तालुक्याला महाराष्ट्र केसरी मध्ये स्वर्ण पदक आलं तुमच्या तालुक्याला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये पदक आलं तुमच्या तालुक्याला महाराष्ट्र तालु केसरी मध्ये तृतीय क्रमांक आलं जरा दादांसाठी टाळे वाजवाचे विश्रांत योगायोग नाही हा आणि या स्पर्धेमध्ये अप्पा दोनशे सहासष्ट खेळाडू खेळलेले हो। आहेत झालेला आहे भविष्य भविष्यातील अशी उत्कृष्ट प्रतिसाद दिलाय तालुक्यातील पहिलवान मंडळींना वाटलं नव्हतं सुरुवातीला कारण का तर दोन हजार आठ साली शेवटची कुस्ती स्पर्धा झाली कोरेगाव भिवरला पंधरा वर्ष वाट बघावी लागली आणि पंधरा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने न्याय दिला तो या पाटस्करांनी ज्या वेळेस पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा असती तेरा तालुके खेळायचे स्वतः मंगलदास होतो, होतो त्यावेळेस दौंड तालुक्याचा परफॉर्मन्स शून्य होता दोन हजार साला ही गोष्ट आहे परंतु जस जसं या ठिकाणी सेंटर झाली रवी सर असतील मोठे खरंच अभिनंदन करायला पाहिजे कौतुक आहे त्या मोठेवाड्यासाठी एकदा ता टाळ्या वाजवा दादा सात स्वर्ण पदकं आणि तीन रोप्य पदक त्या आणि मारला का बॅक थ्रो चार गो टेक्निकल सुपेरिटी आणि तांत्रिक गुणाधिक्यावरती दोन हजार तेवीस चा दौंड केसरी किताब घेतला या तुषार डुबेनं एकदा टाळेवर तुषार